आज सकाळी सीईटीच्या एक्झाम संदर्भामध्ये एक बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. माझ्याबरोबर सीईटीचे अध्यक्ष, माजी सचिव डांगे देखील उपस्थित होते, कमिशनर देखील उपस्थित होते आणि 29 तारखेला असलेली सीईटीची एक्झाम ही आम्ही पुढे ढकललेली आहे. पुढचं शेड्यूल सीईटीचं 13 एप्रिलपासूनचं आहे, परंतु करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा एकदा रिव्ह्यू घेऊन 13 तारखेपासूनच्या देखील सीईटीच्या एक्झाम पुढे जरी ढकलाव्या लागल्या तरी आम्ही ढकलण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत. पण या बदललेल्या वेळापत्रकाचा कुठच्याही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वर्षावर त्याचा परिणाम होणार नाही, त्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही ही देखील खात्री विद्यार्थ्यांनी, विद्यार्थ्यांच्या पालकांनी बाळगावी, जेणेकरून करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी घेतलेला हा निर्णय आहे.